जिथे गुणवत्ता हेच संस्कार व 100% समाधान हीच परंपरा. आपल्याला विटा परिसरात गुंतवणूक करायची, फ्लॅट, गाळे अथवा ऑफिस साठी प्राईम लोकेशनला जागा शोधताय, सदरची जागा प्राईम लोकेशनला आहे का? तिथून गार्डन, भाजी मंडी, हॉस्पिटल्स, मेन मार्केट, एसटी स्टँड हे सर्व काही जवळ आहे का? सदरचे बांधकाम गुणवत्तापूर्ण, भूकंपरोधक लिफ्ट असणारे व वास्तुशास्त्राप्रमाणे असणार का? मग हे सर्व काही एकाच ठिकाणी मिळणार का? तर होय, या सर्व प्रश्नांचं एकच उत्तर, श्री राजलक्ष्मी कन्स्ट्रक्शन विटा. आपल्या गरजे व बजेटनुसार गुंतवणूक करण्याची सुवर्ण संधी फक्त आणि फक्त श्री राजलक्ष्मी कन्स्ट्रक्शन विटा. तसेच सांगलीमधील भारती हॉस्पिटल शेजारी भव्य मॉलचे बांधकामही सुरू. सत्यजित घाडगे यांनी लिहिलेल्या जिंकल्यानंतरचे आयुष्य या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पलूस येथे संपन्न झालाय. आटपाडी तालुक्यातील नेलकरंजे येथील लेखक सत्यजित घाडगे यांनी त्यांच्या जीवनात आलेले अनुभव, चढउतार आणि जीवनातील अनेक महत्त्वाच्या गोष्टी एकत्र करून जिंकल्यानंतरचे आयुष्य काय असते यावर लेखन केले. कोरोना काळात घरी बसून वेळ वाया घालवण्यापेक्षा त्याचे सदुपयोग करण्यासाठी सत्यजित घाडगे यांनी पुस्तक लिहिले असल्याचे व हे पुस्तक अनेक युवकांना व अगदी वयोवृद्धांनाही या पुस्तकातून प्रेरणा मिळेल असे मत यावेळी लेखक सत्यजित घाडगे यांनी व्यक्त केले. आजचे युवक अनेक कलागुणांनी संपन्न आहेत, पण या धावपळीच्या जीवनात युवक नोकरी आणि व्यवसाय या गोष्टीमध्ये अडकून पडलेले आहेत. युवकांनी व्यवसाय नोकरीबरोबरच त्यांच्यात असलेल्या कलागुणांना जोपासलं पाहिजे असे प्रतिपादन क्रांती उद्योग समूहाचे प्रमुख अरुणअण्णा लाड यांनी केले. पलूस येथे सत्यजित घाडगे यांनी लिहिलेल्या जिंकल्यानंतरचे आयुष्य या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यावेळी ते बोलत होते. यावेळी डॉक्टर संतोष देसाई, राहुल साटपे, प्रदीप सांडगे, रोटरक्ट क्लबचे राहुल मोहिते व साहिल मगदूम यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. जिंकल्यानंतरचे आयुष्य या माझ्या पुस्तकात मी बऱ्याच गोष्टी अशा नमूद केल्या की त्यामध्ये तुम्ही आयुष्यामध्ये बऱ्याच गोष्टी जिंकता आणि त्यानंतर त्या जिंकत असताना तुम्ही बऱ्याच चुका करत त्या गोष्टी जिंकत असता, तर त्या चुका तुमच्या आयुष्यामध्ये नंतर पुढे कोणत्या प्रकारात येतात आणि आयुष्य तुमचं कधी कधी उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावरती जातं, तर हे सगळं त्या चुका तुम्ही न करता पुढे तुम्ही आयुष्य जिंकतच असं जावं हे सगळं या पुस्तकामध्ये मी नमूद केलं. शिवकुमार खारकांडे, 7 स्टार न्यूज, पलूस.